माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, ही प्रतिज्ञा घेत सुसंस्कारित झालेल्या कित्येक पिढ्या आज समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, समाजाच्या उत्थानासाठी सर्वांगीण विकासासाठी धडपडत आहेत। मात्र काहींचं दुर्दैव आपल्या शरीराचे अंग गमाविलेले हे दिव्यांग जणू यांच्या जीवनातून आनंदच हरविलेला, या आनंदात त्यांना सहभागी होणंही कठीण, कारण कुणाचा हात, कुणाचा पाय, कुणाचा डोळा तर कुणाचा पाठीचा कणाच गेलेला। नियतीनं आयुष्याशी खेळलेल्या या खेळानं असहाय्य झालेले हे अपंग व्यक्ती समाजाच्या सहानुभूती आणि दयेवरच आता आपल्याला जगावं लागणार या भावनेनं अधिकच खचलेले। वर्ष 2014 सत्तांतराचं वर्ष, अब की बार मोदी सरकारचा नारा देशाच्या कानाकोपऱ्यातून निनादला। नरेंद्र मोदी यांच्या झुंजार नेतृत्वात भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमतानं सत्तेत आला। भारतीयांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली आणि अखिल भारतीयांसह अपंगांच्या जीवनात चांगल्या दिवसांचा शुभारंभ झाला। आपल्या ओजस्वी आणि स्नेहपूर्ण वाणीनं अखिल भारतीयांची मनं जिंकणाऱ्या प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी अपंगांना यापुढे अपंग म्हणून कदापि हिणवलं जाऊ नये असं ठासून सांगितलं। त्यांच्यातील शक्ती आणि कलागुणांना अधोरेखित करण्याचं आवाहन करतानाच अपंगांना यापुढे अपंग न संबोधता दिव्यांग म्हणून संबोधले जावे असे आवाहन वजा आदेश देशात सर्व संबंधित खाती विभाग आणि भारतीय जनतेला दिला। भारतभरातील असंख्य अपंगांच्या जीवनाला नवी कलाटणी देणारा तो क्षण होता। त्यावेळी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते, ये वो लोग है जिनके पास वो ऐसा एक अंग है जिसमें दिव्य शक्ति का संचार है जो हम सामान्य शरीर वालों के पास नहीं है। क्या मेरे देशवासी विकलांग की जगह पर दिव्यांग शब्द को प्रचलित कर सकते हैं क्या? दिव्यांग माननीय प्रधानमंत्र्यांनी सन्मान उच्चारलेला शब्द, भारताच्या नकाशावर गतिशील विकास साधणारं राज्य म्हणून अग्रणी असलेल्या महाराष्ट्रानं त्याचा संपूर्ण आदरानं स्वीकार केला। दिव्यांगांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, त्यांना दया किंवा सहानुभूती नव्हे तर त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळावेत यासाठी महाराष्ट्राचे तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला। दिव्यांगांच्या संपूर्ण सर्वांगीण विकासाची ही सर्वाधिक महत्वाची जबाबदारी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे सोपविण्यात आली। विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी ती जबाबदारी कर्तव्य भावनेतून निभावली आणि महाराष्ट्राच्या नकाशावरील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीपासून तर लहान सहान खेडेगावांपर्यंत रहिवास असलेल्या दिव्यांग व्यक्तींपर्यंत विकास साधनं पोहोचविण्यात यशस्वी ठरले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय राजकुमार बडोले। राज्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्ती, मग ती स्त्री असो अथवा पुरुष, कुठलाही भेदभाव न करता त्यांच्यापर्यंत दैनंदिन जीवन जगताना संघर्ष करावा लागू नये यासाठी विविध उपयोगी वस्तू आणि साहित्यांचं वाटप करण्याचा धडाकाच सुरू केला संवेदनशील मनाच्या राजकुमार बडोले यांनी। यासोबतच राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जास्तीत जास्त कर्ज पुरवठा, ई रिक्षा अशा स्वरूपात सढळ हस्ते मदतीचा हात देत दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविला राजकुमार बडोले यांनी। महाराष्ट्र शासनाच्या अपंग वित्त आणि विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळताना दिव्यांगांनाही समर्थ, सशक्त आणि स्वावलंबी करण्याचा विडा उचलला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी। राज्य पातळीवर काम करून देखील माननीय बडोले यांच्या दमदार, धडाकेबाज आणि प्रशंसनीय कार्याचा सुगंध देशभरात घुमला आणि पोहोचला थेट दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात।
महाराष्ट्र शासनातर्फे 21 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून तळागाळातील दिव्यांगांना नवी उमेद नवा उत्साह प्रदान करण्याचा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या या आगळ्या आणि वेगळ्या कर्तव्य दक्षतेला अभिवादन करत महाराष्ट्र शासनाच्या अपंग वित्त आणि विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून स्वतः महामहिम माजी राष्ट्रपती प्रणबजी मुखर्जी यांच्या हस्ते राजकुमार बडोले यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य वित्तीय विकास महामंडळाला राष्ट्रपतींच्या द्वारे केंद्र शासनातर्फे दिव्यांगाच्या सुदृढीकरणाकरता व सक्षमीकरणाकरता जो पुरस्कार मिळालेला आहे, पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेचं मी मनापासून धन्यवाद देतो. मागच्या 2 वर्षांमधून पासून दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरता महाराष्ट्र राज्य अपंग वित्त महामंडळानं जे कार्य केलं, अनेक कार्याच्या माध्यमानं आपण त्याला सुदृढ करण्याचा जो कार्यक्रम हाती घेतला त्याचीच फलस्फूर्ती याच्यामध्ये आपल्याला दिसते. अशा प्रकारचा सन्मान प्राप्त करणारे एकमेवाद्वितीय ठरले राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री माननीय राजकुमार बडोले. 3 डिसेंबर 2016 तो दिवस कोरला गेला महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी. याच मालिकेत नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या अपंग वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीनं दिव्यांग साहित्य कला आणि उद्योजकता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. प्रतिकूलतेवर मात करत धीटपणे स्वतःच्या पायावर उभं राहणाऱ्या 16 दिव्यांग व्यक्तींना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्यांग उद्योग भूषण पुरस्कार देण्यात आला. आमचं हे जे जन्म आहे, आम्ही सर्वांनी जर एक दुसऱ्यासाठी जर वेचून घेतलं, काम केलं, तर मला वाटते नक्कीच या समाजाला पुढे नेण्यासाठी आणि आम्ही समाजाचा एक भाग आहोत म्हणून काम करताना नक्की आम्हा सर्वांना आवडेल. तर 1000 दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी धनादेशाचं वाटप करण्यात आलं. राजकुमार बडोलेजींनी सामाजिक न्याय विभागाची धुरा सांभाळल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात सर्व उपक्रमांमध्ये लक्ष घातलं. मग ते दिव्यांगांकरता विविध उपकरणांचं वाटप असेल, त्यांच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प्स असतील, क्रीडा स्पर्धा असतील, साहित्य कला सर्व क्षेत्रांमध्ये, उद्योजकता या सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय अशा प्रकारचं कार्य या विभागाच्या अंतर्गत सुरू झालं. राज्यभरात ठिकठिकाणी दिव्यांगांना 3 चाकी सायकल, कुबड्या, पांढऱ्या काठ्या, जयपूर फूट अशा 1 ना 2 शक्य असेल त्या सर्व दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, साधन, साहित्य सामग्री देण्याचे उपक्रम राबविले. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय नामदार मंत्री राजकुमार बडोले यांनी अपंग बांधवांना विविध साहित्याचं वाटप केलं. देशाच्या इतिहासामध्ये समाज कल्याण विभागाने जे कार्यक्रम घेतलेले आहे त्यातला आजचा कार्यक्रम हा देशातला सगळ्यात मोठा असा कार्यक्रम आहे. आपले जे गरीब आहे, शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, अंध आहे, अपंग आहे, विकलांग आहे, त्या समाजातल्या गरीब माणसांना देखील आपल्या पायावर मानाने आणि सन्मानाने जगता आलं पाहिजे ही देखील विकासाची आपल्या सगळ्यांची पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम हा आपल्या नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या इतिहासातला फार मोठा असा अभिनव कार्यक्रम आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात अपंग कल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उत्कृष्ट अपंग कर्मचारी आणि नियुक्तक यांना माननीय नामदार गिरीश बापट यांच्या हस्ते अपंग कल्याण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राज्याच्या अपंग कल्याण विभागाच्या वतीने या सर्व विशेष मुला आणि मुलांसाठी शाळा असतील, वसतिगृह असतील,
आणि एकूणच अपंग कल्याण महामंडळाच्या वतीने जे जे विशेष व्यक्ती समाजामध्ये स्वतःचा आपला ठसा उमटवू इच्छितात, व्यवसाय करू इच्छितात, या सर्वांना या ठिकाणी आर्थिक सहाय्य देखील केलं जात. परंतु माझ्या दृष्टीने या ठिकाणी आज बोलत असताना एवढंच मला असं म्हणावंसं वाटतं की ही जी विशेष मुलं आहेत किंवा मुली आहेत यांनी आपल्या या सर्व संकटावर मात करून पुढे आलं पाहिजे. आणि हे करत असताना सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. आधारासाठी धडपडणाऱ्या दिव्यांगांना हा आनंद गगनात माविना. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू गालांवरून ओघळत राजकुमार बडोले यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत होते. पंगू लंघ येते गिरी, अर्थात पाय नसूनही पर्वत पार करणारे, ते शिखर पार करतात ते जिद्दीनं, आत्मविश्वासानं. त्यांना हव्यात फक्त शुभेच्छा. तुमच्या नी आमच्या दिव्यांगांमधील हा उत्साह, ही प्रेरणा, ही जिद्द, हा आत्मविश्वास कायम रहावा यासाठी माननीय राजकुमार बडोले निरंतर प्रयत्नशील असतात. याच भावनेतून 1 आणि 2 सप्टेंबर 2017 रोजी जिल्हा व तालुका स्तरीय दिव्यांगांचे प्रश्न हाताळण्याबाबत द्विदिवसीय मार्गदर्शन शिबिर मंत्री महोदयांनी आयोजित केलं ते शेगावी. शेगाव महाराष्ट्र राज्याच्या नकाशावरील विदर्भ भूमीत असलेलं आणि मनामनात वसलेलं श्रद्धास्थान. गणगण गणात बोते शेगावीचे संत गजानन महाराज म्हणजे गोरगरिबांचे कृपानिधान, ज्यांच्या आशीर्वादानं दुःख दूर होतं, ब्रह्मानंदी टाळी वाजते. आज शेगावचं गजानन मंदिर म्हणजे व्यवस्थापनाचं उत्कृष्ट उदाहरण ठरलेलं आहे. त्याच शेगावात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री माननीय राजकुमार बडोले यांनी 2 दिवसांचे जिल्हा आणि तालुका स्तरीय दिव्यांगांचे प्रश्न हाताळण्याबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करून जणू संत गजानन महाराजांचेच कार्य पुढे नेण्याचं कर्तव्य पार पाडलं. अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र शासन, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा पुणे आणि प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमानं या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय साधेपणानं संपन्न झालेल्या या शिबिराचं उद्घाटन 1 सप्टेंबरला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री माननीय राजकुमार बडोले, क्षेत्राचे आमदार ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू, महाराष्ट्र शासनाच्या अपंग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त नितीन पाटील, अमरावतीचे प्रादेशिक आयुक्त दीपक वडकुटे आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. प्रारंभी प्रमुख मान्यवर आणि पाहुण्यांनी संत गजानन महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना वंदन करून पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आलं. सर्व प्रमुख पाहुण्यांचं श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आणि पुष्पहारानं टाळ्यांच्या कडकडाटात उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर क्षेत्राचे कर्मठ, कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय आमदार बच्चू कडू यांनी माननीय राजकुमार बडोले यांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत केलं. पाहुण्यांच्या स्वागत समारंभानंतर बच्चू कडू यांच्या पुस्तकाचं मंत्री महोदयांच्या हस्ते थाटात विमोचन करण्यात आलं. आमदार बच्चू कडू यांनी आपल्या भाषणातून शिबिराच्या आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, सामाजिक न्याय विभागानं काम करत असताना, या मंत्र्याच्या खात्यानं काम करत असताना सामाजिक न्याय विभागामध्ये अपंग खाता आहे हे बऱ्याच मंत्र्याला माहीत नव्हतं. बडोले साहेब, तुम्ही ते माहीत करून घेतलं म्हणून तुमचं खास करून धन्यवाद घेतो. तर सामाजिक न्याय विभागानं न्याय देण्याचं काम आम्ही पाहतो का तुमच्या माध्यमातून ताकदीनं झालं पाहिजे. आणि मला बडोले साहेबावर आत्मविश्वास आहे, अतिशय प्रामाणिकपणे. पण एक प्रामाणिकता, मी सभागृहामध्ये जेव्हा आम्ही 2 प्रश्न विचारले, वेळ अधिक 2 मिनिटाचा होता, एका दिवशी 23 लक्षवेधी होत्या आणि त्याच्यात फक्त 2 मिनिट. मंत्री महोदयाला जर वेळ काढून घ्यायचा असता तर कदाचित म्हटलं असतं पाहतोय, करतो, तपासून पाहतोय उत्तर असतात.
पण प्रामाणिकता मंत्र्याची कशी असतं, तुमच्याबद्दलची सहानुभूती असतं कसं असतं? बच्चूभाऊ प्रश्न विचारते हा नंतरचा भाग आहे, पण या प्रश्नाचा संबंध त्या अपंग बांधवाचं येतं म्हणून मंत्री महोदयांनी त्यावेळेस सांगितलं, होय मी एका महिन्याच्या आत तुम्हाला 1000 रुपये महिना वाढवून दिल्याशिवाय राहणार नाही, या राज्यातला शेवटच्या अपंगापर्यंत समाधान कसं होईल हे काम बडोले साहेब आपल्याकडे आहे आणि एक मोठी जबाबदारी, सगळ्यात मोठं पुण्याचं काम वाटतं, इतकं पुण्याचं मंत्रालय कुठलंही नाही, मुख्यमंत्रालय जे पुण्य लाभत नाही ते तुम्हाला लाभतं एवढं चांगलं चांगलं खातं तुमचं। त्यातील दिव्यांग व्यक्तींचा सहभाग मोलाचा आहे, आपलं भविष्य आपल्याच हाती आहे याची जाणीव ठेवून आवश्यक ती सर्व माहिती आपण ग्रहण केली पाहिजे असं सांगून माननीय राजकुमार बडोले शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले, अतिशयोक्ती नाही पण नक्कीच मागच्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करत असताना या दिव्यांगांच्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं वाचा फोडण्याचं काम ज्या पद्धतीनं आदरणीय बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वात झालं त्यामुळे आपले अनेक प्रश्न येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र ही एक या प्रश्नांना सोडवणारी एक आदर्श राज्य होईल यात काही शंका नाही असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं। आणि देशात जर पाहिला तर आमच्या या भावंडाची परिस्थिती अत्यंत वाईट अवस्थेत आहे, महाराष्ट्रही त्यातून सुटला नाहीये पण तेवढं खरं आहे, आणि म्हणून तुमच्या आणि माझ्यात कुठेही अंतर राहता कामा नये ही भावना समाजामध्ये निर्माण ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना न्याय मिळेल असं आपण सर्वांची भावना आहे। प्रहार अपंग क्रांती आंदोलन त्या दृष्टीनं कार्य करत आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत मागच्या अधिवेशनामध्ये आदरणीय बच्चूभाऊंनी एक लक्षवेधी लावली होती आणि मी पण ती लक्षवेधी पाहून थोडासा विचार आला होता, कारण मला वाटतं आतापर्यंत जेवढ्या लांबलचक लक्षवेध्या लावल्या गेल्या त्याच्यामध्ये ही लक्षवेधी सर्वात लांब होती, सर्वात मोठी होती। दिव्यांगांचे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये त्यांनी घेतले होते आणि ती तळमळ त्यांची ती खऱ्या अर्थानं ही तळमळ त्या लक्षवेधीच्या संदर्भात जी तळमळ होती ती आपल्या सर्वांच्या प्रश्नांच्या संदर्भात ती तळमळ होती आणि त्या बाबतीत मी त्यांना उत्तर दिलं की एका महिन्याभराच्या आतमध्ये आपण हा 600 रुपयावरून 1000 रुपये करू। तर महाराष्ट्रामध्ये आपल्या दिव्यांगांच्या संदर्भामध्ये थोडं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या प्रहार संस्थेच्या संदर्भात नक्कीच नाव घेता येईल का, त्याच्यामध्ये दिव्यांगांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यामध्ये महाराष्ट्र संपूर्ण देशात अग्रेसर आहे आणि परत अग्रेसर आहे। राजकुमार बडोले यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या द्विदिवसीय शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांचे प्रश्न हाताळण्याबाबत तज्ज्ञ मंडळींकडून मिळालेली माहिती फारच मोलाची ठरली। दिव्यांग व्यक्तींचं जीवन सुखी, संपन्न आणि समृद्ध व्हावं यासाठी सतत प्रयत्नशील असलेले सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उच्च स्तरावरून देखील नेत्याचे प्रयत्न चालवित आहेत। दिव्यांगांना मिळणारे आरक्षण 3% वरून 4% करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। याशिवाय दिव्यांगांना मिळणारा मासिक 600 रुपयांचा भत्ता दरमहा 1000 रुपये व्हावा यासाठीही त्यांनी चालविलेले प्रयत्न सफलतेच्या मार्गानं घोडदौड करीत आहेत। येत्या नजीकच्या काळात दिव्यांग व्यक्तींना दरमहा भत्ता 1000 रुपये झाला तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण त्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक प्रयत्न माननीय राजकुमार बडोले करीत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री माननीय राजकुमार बडोले यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मारलेली भरारी उभ्या महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आणि फलदायी आहे। दिव्यांगांसाठी
सातत्यानं विविध योजना आणि उपक्रम राबवून त्यांच्या जीवनाला नवा आकार देणारे माननीय राजकुमार बडोले ठरले आहेत दिव्यांगांचे कैवारी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.